नमस्कार स्वागत आहे तुमचं सपना सोमस्कुलिंग या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी इतिहासचा युरोप आणि भारत हा धडा आहे त्या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत तर यापूर्वी मी युरोप आणि भारत हा धडा शिकवला होता तो व्हिडिओ अपलोडही के केला आहे बघितला नसेल तर नक्की त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते बघून घ्या आता आपण सुरू करतोय स्वाध्यायला तर या धड्यात आपण बघितलं होतं की युरोपमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा भारतावरती कसा परिणाम घडून आला आहे ते सगळ्याचा आपण अभ्यास केला आहे स्वाध्यायाचा पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल हे शहर जिंकून घेतले रिकामी जागा आहे कॉन्स्टंटिनोपल दुसरी आहे औद्योगिक क्रांतीला इंग्लंड मध्ये प्रारंभ झाला तिसरं बघा इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केला. प्रश्न दुसरा बघूया. पुढील संकल्पना स्पष्ट करा तर याच्यामध्ये वसाहतवाद, साम्राज्यवाद, प्रबोधन युग आणि भांडवलशाही या चारही संकल्पनांचा आपल्याला ते इथे सविस्तर लिहायचं आहे. वसाहतवाद आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करणे म्हणजे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय पुढचा आहे साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय तिसरं बघा प्रबोधन युग मध्ययुगाच्या उत्तरार्ध युरोप खंडात धर्म सुधारणा चळवळीने जोर धरला भौगोलिक शोधांमुळे नवनवे प्रदेश ज्ञात झाले या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला स्थापत्य तत्वज्ञान प्राचीन परंपरा यांचे पुनर्जीवन घडून आले तिसरा मुद्दा आहे प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली चौथा मुद्दा आहे नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली युरोपात या सर्व घटना इसविसनच्या तेराव्या सोळाव्या शतकात घडून आल्या म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात आणि चौथं आहे ज्या भांडवलशाही ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात प्रश्न तिसरा आहे पुढील सहकारण स्पष्ट करा पहिले प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोलाचा पराभव झाला आपल्याला याची सगळी कारण पराभवाची सगळ्यात पहिलं कारण आहे बंगालचा नवाब सिरज उद्दोला यांनी इंग्रजांशी कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला दुसरं कारण आहे नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून रॉबर्ट लाईव्ह त्याला आपल्या बाजूस वळवले आणि तिसरं आहे इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली आणि दोन्ही सैन्याची प्लासी येथे गाठ पडली आणि चौथ कारण आहे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दुल्लाचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला प्रश्न दुसरा बघा युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले त्याचे कारण आहेत की एक प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडे देशाचे व्यापारी संबंध होते दोन आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग बायझन डाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टन्टिनोपल या शहरातून जात असत आणि तिसरं आहे इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले आणि चौथं कारणे तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला आणि यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गांचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले प्रश्न तिसरा आहे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्या लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले आता याची कारण बघूयात पहिलं कारण नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापाराला सुरुवात झाली दुसरं कारणे पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले आणि तिसरं कारणे व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे एक उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला आणि पौरात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते हे लक्षात येऊ लागले आणि त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले प्रश्न चौथा आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा आता इथे दर्यावर्दी आणि कार्य असे दोन कॉलम आहेत दर्यावर्दी बोर्थिलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला आणि दुसरा आहे क्रुस ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला आणि तिसरा आहे वॉस्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरामध्ये पोहोचले अशा प्रकारे आपला आपण तक्ता पूर्ण केलाय आपला स्वाध्याय सोडवून झालेला आहे व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित लिहून काढा प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सपना झूम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद